नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. कांद्याचे वांदे चालूच आहेत. केंद्र सरकारने 2400 रुपयाच्या वर कांद्याचा भाव ठरवला, म्हणजे आता नाफेड खरेदी करणार 2 लाख टन. पण जिथे लाखो टनाची आवक होते, तिथे 2 लाख टनांनी काय होईल हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्याला 2400 नव्हे 2300 2200 सुद्धा रेट चालेल, पण शेतकऱ्याचा पूर्ण कांदा सरकार खरेदी करेल का हा प्रश्न आहे. पण यापेक्षाही मोठा प्रश्न जे आज आपण करतोय, आज खरोखरच जेव्हा मी बातमी वाचली तेव्हा माझा ऊर भरून आला. मला फार बरं वाटलं की एका मराठी माणसाने अटके फार आपण म्हणत होतो झेंडे गाडले, साता समुद्रापार झेंडे गाडले. महाराष्ट्राचे लाडके नेता, पूर्व मुख्यमंत्री, वर्तमान उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जपानच्या दौऱ्यावर आहेत. ते जपानमधनं काही इन्व्हेस्टमेंट भारतात येते का याच्यासाठी ते चाचपणी करायला गेले. पण तिथे त्यांना कोयासून विद्यापीठाने मानद डिलीट म्हणजे डॉक्टरेट मानद डॉक्टरेट ही अनाऊन्स केली. विद्यापीठाचे डीन सोई द सॅन यांनी ही घोषणा केली की पुढच्या वेळेला जेव्हा देवेंद्र फडणवीस जातील तेव्हा त्यांना ही डॉक्टरेट डिग्री दिली जाईल. बरं वाटलं, देवेंद्र फडणवीस स्वतः पढले म्हणजे शिकलेले आहेत, सफल मुख्यमंत्री 5 वर्षे राहिलेले आहेत. तर मला वाटलं की जपान भारत मैत्रीसाठी वगैरे दिली असेल, पण नंतर कळलं त्यांना महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास व खास करून जलयुक्त शिवार, जलसंसाधरण म्हणजे वॉटर कन्झर्वेशन या क्षेत्रात समाजासाठी काम केलं याच्यासाठी दिलंय. जपानबद्दल जर मी तुम्हाला सांगायला सांगितलं तर जपानमध्ये असंख्य तलाव आहेत आणि ते तलाव इतके वेल कन्झर्व्ड आहेत. तिथे इंटरनॅशनल लेक कन्झर्वेशन संस्था आहे. पूर्ण सरकार जपानच्या तलावाची फार देखरेख करतं आणि तिथल्या पाण्याची क्वालिटी इतकी चांगली आहे की 2003 मध्ये जेव्हा 3री जागतिक जल परिषद जपानमध्ये भरली तेव्हा सध्याचे जपानचे जे राजे आहेत नारू हितो, त्यावेळेला ते तिथे राजकुमार होते, प्रिन्स होते. आणि त्या 3र्या जागतिक जल परिषदेचे ते यजमान होते. तेव्हा त्यांनी आपल्या ओपनिंग भाषणात सांगितलं की जपानमध्ये कुठल्याही नळाचं पाणी, त्या बाथरूममधल्या असो या कुठे रस्त्यावरच्या असो, कुठल्याही नळाचं पाणी पिऊन जर तुम्ही आजारी पडला तर माझं सरकार आणि मी स्वतः त्याला जबाबदार राहील, इतकी गॅरंटी त्याला आपल्या पाण्याच्या क्वालिटीबद्दल होती. तेव्हा त्या देशाने, ज्या देशात पाण्यासाठी जो देश पूर्ण जगात ओळखला जातो, पाण्याची क्वालिटी, वॉटर कन्झर्वेशन आणि वॉटर बॉडीज म्हणजे जे तलाव, छोटे छोटे जे डोह आहेत किंवा बांधारे आहेत, छोट्या नद्या आहेत, त्या सगळ्यांची क्वालिटी इतकी उच्च असते की तुम्ही कुठेही पाणी पिऊन आजारी पडू शकत नाही. आणि अशा देशाने जेव्हा जलयुक्त शिवारसाठी माननीय फडणवीस साहेबांना जेव्हा ही द लीड पदवी ऑफर केली तेव्हा मला वाटलं की महाराष्ट्रात खरोखरच मूर्ख लोक आहेत. ते सारखं ओरडतात महाराष्ट्रात पाणी नाही, हे नाही, ते नाही, आणि खरोखरच आता आपला महाराष्ट्र जपानच्या लेवलवर जाऊन बसला असेल. पण जेव्हा मी बोललो लोकांशी, अधिकाऱ्यांशी बोललो, काही कागदपत्र सापडली, काही रिपोर्ट पाहिले, त्यावरनं जलयुक्त शिवार गावातलं पाणी गावातच अडवून गावासाठीच वापरायचं ही एक संकल्पना घेऊन देवेंद्र फडणवीस समोर आले. ती त्यांची फ्लॅगशिप योजना होती. नंतर ती एका म्हणजे संकल्पना होती ती एका योजनेत बदलण्यात गेली आणि मग ते कृषी विभागाला हँडओव्हर झाली. कृषी विभागाने कुठल्याही खेड्याचा जल आराखडा न बनवता, जसं सरकारी यंत्रणेत होतं, असं 5000 गावात आम्ही जलयुक्त शिवार स्थापन करू याची घोषणा झाली. महाराष्ट्राच्या करदात्याचे खामाचे 9500 करोड रुपये
त्यात खर्च झाले आणि रिपोर्ट आली तर 0.5 म्हणजे अर्धा टक्काही सिंचन वाढलेलं नाही. मग ही फेल कुठे झाली? कारण मग जसं पाणी अडवा पाणी जिरवा सारखे जे योजना होतात तसंच या जलयुक्त शिवारचं झालं. कित्येक ठिकाणी नाला बंडिंग किंवा बांध बडिंग किंवा ती जी वॉल असते कन्झर्वेटिव्ह वॉल ती बडिंग, हे जे वेगवेगळे प्रकल्प झाले हेच त्या दाखवून भरपूर भ्रष्टाचार हे योजनेत झाला. टँकर मुक्त महाराष्ट्र होणार होता तोही नाही झाला. महाराष्ट्रात जवळजवळ 1531 वॉटरशेड्स आहेत आणि 40,000 वर मायक्रो वॉटर बॉडीज आहेत. त्याची अवस्था अतिशय वाईट आहे, त्याकडे कोणाचं लक्ष नाही. त्यामुळे आपण हे नेहमी पाहतो की घोषणा होतात, पैसा खर्च होतो, पण शेवटी त्याची परिणिती काय, मग त्याचा रिझल्ट काय, तो रिझल्ट येत नाही. आणि मग जेव्हा जवळजवळ 10,000 कोटी रुपये खर्च करून सुद्धा अर्धा टक्काही सिंचन वाढलं नाही म्हणून पुढच्या सरकारने ही योजना बंद केली, तर सरकारवर आरोप लावले की तुम्ही आम्ही चालू केलेली चांगली योजना बंद झाली. ती चांगली होती तर मग त्याचे रिझल्ट का नाही आले? मग पुन्हा 2.5 वर्षांनी जेव्हा हे सरकार आलं तेव्हा त्यांनी पुन्हा आता जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली. आता पुन्हा कुठल्याही गावाचा जल आराखडा नाही आहे, जल आराखडा नाही, त्या गावाचं काही बनलेलं नाही, फक्त या गावाचं पाणी इथं चढवणार आणि ही लिस्ट आहे गावाची आणि आम्ही करून दाखवणार आणि जुनी झालेले कामं त्याच्यात दाखवतात. त्यामुळे येणारी पुन्हा आता हे जो सरकार जाईपर्यंत पुन्हा घामाचा पैसा आपला या जलयुक्त शिवारमध्ये वाया जाणार. परंतु एक गोष्ट अतिशय क्रेडिटेबल आहे की आपले नेता फक्त मतदारांसोबतच खोडं बोलत नाही किंवा बिगर दॅन लार्जर दॅन लाईफ सांगत नाहीत. जेव्हा आम्ही राष्ट्रासाठी काय केलं महाराष्ट्रासाठी ते फार मोठमोठ्या आकडेवारी दाखवतं, पण महाराष्ट्रात राहणाऱ्या सामान्य माणसाला त्याची त्याला हेच समजत नाही की हे सगळं महाराष्ट्रात होतंय पण होतंय कुठल्या भागात, कारण तो तर त्याच्यापासून फार दूर असतो. शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 मध्ये डबल होणार आहे. सगळे शेतकऱ्यांना वाटतं, विदर्भातल्यांना वाटतं मराठवाड्याचं झालं असेल, मराठवाड्यांना वाटतं पश्चिम महाराष्ट्राचं, पश्चिम महाराष्ट्राच्या वाल्यांना वाटतं कोकणातलं झालं असेल, कोकणातल्या वाल्यांना वाटतं विदर्भात झालं असेल, पण आत्महत्या चालू आहेत आणि सरकार आपली पाठ ठुकठुकून घेतं की आम्ही आमचं काम पूर्ण करतो. हा असलाच प्रकार आहे. आता आपले नेता एवढे मोठे झाले आहेत की ते बाहेरच्या जपान सारख्या देशात जिथे पाण्यावर फार काम झालेलं आहे, जगातला सर्वात प्रथम देश जरी म्हटला आपण जिथं पाण्यावर काम झालेलं आहे, त्या देशात सुद्धा आपण पटवून देऊ शकतो की जलयुक्त शिवारनी महाराष्ट्राचं पूर्ण भविष्य बदललेलं आहे, महाराष्ट्राचं पूर्ण जी दिशा बदललेली आहे विकासाची, आणि त्यांना आपण डॉक्टरेट द्यावी अशी असा प्रोजेक्शन करतो, असं आपलं व्यक्तित्व दाखवतो आपण. त्यामुळे मानलं पाहिजे आपल्या मराठी नेत्यांना, कुठेतरी होईना आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर हे तर दाखवून देतो, अरे आम्ही प्रत्येकच ठिकाणी नाही, आम्ही बाहेर जरी गेलो तरी लोकांना ते पटवून देऊ शकतो जे कधीच नव्हतं. आणि आता जपानमधलं जी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येईल, अनेक वेळा त्यांनी महाराष्ट्रात येण्यासाठी अप्लिकेशन केले, कामकाज सुरू झालं, मग पुन्हा गुजरातमधनं काही डाकू येतील आणि ते महाराष्ट्रातले प्रोजेक्ट ढाकून चालले जातील आणि मग आपण पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगायचं की आता पुन्हा येणाऱ्या काळात जे प्रोजेक्ट गेले त्याच्यापेक्षाही मोठे प्रोजेक्ट आम्ही आणणार आहोत आणि तो वेळ कधीही येताना दिसत नाही. आज एवढंच, पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत. तुम्हाला नमस्कार. पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.